नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। सावेडी प्रोफेसर कॉलनी चौकातील बंद पथदिव्यांच्या निषेधार्थ शिवसेनेने आयुक्तांना दिला कंदील भेट। शहरातील सावेडी प्रोफेसर कॉलनी चौकातील बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने मनपा आयुक्तांना कंदील भेट देण्यात आलाय। प्रोफेसर कॉलनी चौकात पथदिव्यांचे पोल उभे करण्यात आले आहे, मात्र लाईटचे दिवे या पोलवर नसल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटात आक्रमक होऊन आज बुधवारी महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना निवेदन दिले। जय भवानी, जय शिवाजी, नगरकरांना लाईट द्या, आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आज या ठिकाणी नगर शहर शिवसेनेच्या वतीने व युवासेनेच्या वतीने आयुक्तांना त्या ठिकाणी लॅम्प देण्यात आलेला आहे। नगर शहर हे अंधेर नगरी झालेलं आहे। नगर शहरात आपण रात्रीच्या वेळेस जर फिरत असाल, आता पावसाचे दिवस आहे, पावसांमुळे नगर शहरात ठिकठिकाणी क्वालिटीचे रस्ते झालेले आहे, त्या क्वालिटीच्या रस्त्यांना खड्डे क्वालिटीचे झालेले आहे, त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं आहे। आणि एखादा सर्वसामान्य माणूस टू व्हीलरवर जात असेल, जर समोर लाईट रात्रीच्या वेळेस तो जात असेल आणि जर लाईट नसेल त्या ठिकाणी त्याला खड्डा नाही दिसला तर तो त्या खड्ड्यात पडून एकतर त्याचा मृत्यू होईल नाहीतर तो कायमचं अपंगत्व येईल। त्यामुळे या ठिकाणी आम्ही आयुक्तांना जागवण्यासाठी आलेलो आहे। या नगर शहरात चाललं काय? ठेकेदार येतात, त्यांच्या मनमानीप्रमाणे लाईटा बसवतात, त्यांच्या तिकडे भ्रष्टाचार अनेक होतोय, राजकीय दबावपोटी त्या प्रोफेसर चौकातला रस्ता आपला लाईटा तिकडे फक्त खांब बसवलेले, लाईटच नाहीये, म्हणजे ही कोणती पद्धत आहे? म्हणजे खरं तर नगर शहरात अशी परिस्थिती झालेली आहे की अंधेर नगरी चौपट राजा, टके की भाजी टके में खाजा, एवढीच परिस्थिती झालेली आहे। म्हणजे या शहरात कोणाला काही घेणं नाहीये, सगळं सारखं झालेलं आहे, भ्रष्टाचार या ठिकाणी, मर्डर या ठिकाणी, एक नगर शहर आहे की काय झालेलं आहे? जर अशी परिस्थिती असली तर नगरकर हे नगर शहर सोडून जातील, या ठिकाणी बाजारपेठा बंद पडतील, सगळं बंद होऊन जाईल। तर मी आयुक्तांना या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेलो आहे की निवेदनाद्वारे की आपण या ठिकाणी लवकरात लवकर ठेकेदार देवा, लाईट चालू करावी व त्या ठिकाणी या लाईट चालू करून त्या पोल चालू करून या नगरकरांना सुखवावे, हे विनंती करतो। आयुक्तांना निवेदन देण्यात आले, आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलेले की एनर्जी स्मार्ट कंपनी जी आहे ही ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे, दिल्ली गुजरात आणि कोणत्या ठिकाणावरून ती ब्लॅकलिस्टेड झाली, त्याला सगळ्यात पहिले मी पत्र दिलं होतं की त्यांना ह्या कंपनीला काम देऊ नका। यांनी ॲक्च्युली जे 60 वॅटचे दिवे बसवाय म्हणून सांगितलेले म्हणजे वर्क ऑर्डरमध्ये, त्यांनी 30 वॅटचे बसवलेले, त्याच्यामध्ये एकतर मुळात काम केलेलं नाही आणि इथं जे काम 5 वर्षामध्ये 7 कोटीमध्ये होणार होतं, अहमदनगर महानगरपालिका एवढे कुशल अधिकारी पदाधिकारी आहेत की त्यांनी 32 कोटी रुपये 7 वर्षाचं टेंडर त्याला दिलेलं आहे। मला माहितीप्रमाणे 32 कोटी रुपये हा अधिकारी पदाधिकाऱ्यांना लागे, पण 32 कोटीचं कब्रस्थान पण ते देत होते आणि 32 कोटीचं लाईटचं पण दिलेलं आहे। 32 कोटीतलं ऍक्च्युअल काम जे आहे ते 7 ते 10 कोटीमध्ये होणार आहे। आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलं होतं की तुम्ही लाईट खरेदी करा आणि जे आपल्या महानगरपालिकेचे वायरमन आहेत 15-20-25 जण त्यांना तुम्ही हे काम द्या म्हणून, अशा पद्धतीने जर महापालिकेचा त्याच्यामध्ये फायदा झाला असा 20 ते 22 कोटी रुपयाचा, पण यांना अधिकारी म्हणा किंवा जे पदाधिकारी जे कोणी या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना हे पैसे खायचे आहेत, मी त्यांना वेळोवेळी सांगितलेले की बाबांनी हे करू नका तुम्ही, हे चुकीचं आहे। आज त्यांनी 60 वॅटच्याऐवजी सगळ्या प्रत्येक भागात 30 वॅटचे लाईट बसवलेले आहे। मला वेळोवेळी तिथं नागरिकांनी आमरधामामध्ये सांगितलेले, विद्युत दाहिनीमध्ये जिथं मोठ सगळे उच्च भ्रू समाजाच्या लोकांचं धन होतं त्या ठिकाणी लाईट बसवा, इतकं आज म्हणजे वाईट अवस्था आहे। आमरधाम विद्युत दाहिनी ज्यांनी दिली त्या ठिकाणी लाईट देखील नाही आहे, अशी अवस्था त्या नगर शहराची। म्हणून आमचं म्हणणं होतं की आयुक्तांना की तुम्ही ह्या लाईट एनर्जी स्मार्ट जी कंपनी याचं कुठलंही बिल काढू नये, कारण यांनी पूर्णपणे फसवलेलं आहे शहराला फसवलंय। ज्यांनी पैसे खायचे त्यांनी खाल्ले असतील, पण शहर हा जो पैसा जाणार आहे तो नगरकरांचा जाणार आहे, जनतेचा जाणार आहे, म्हणून त्याचा विरोध आणि वर्क ऑर्डर भेटलेली त्यांनी काम करणं गरजेचं आहे। त्यांनी कुठलेही किंतू परंतु न काढता त्यांनी ज्या ठिकाणी पोल उभा आहे तिथं लाईट लावणं गरजेचं आहे, यासाठी आम्ही आज निवेदन द्या।
या प्रसंगी युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर, शरद पवार गट, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, नगरसेवक योगीराज गाडे, दत्ता जाधव, अमोल येवले, परेश लोखंडे, अशोक दहीपळे, मुन्ना भिंगार दिवे, संतोष पाटील, अरुण झेंडे, महेश शेळके, उमेश भांबरकर, संतोष डमाळे, पप्पू टुबे, गुड्डू भालेराव, विशाल गायकवाड, जेम्स अल्लाट, जालिंदर वाघ, गिरीधर हांडे, श्रीकांत कोडम, अमित लठ्ठा, सुरेश क्षीरसागर, दत्तात्रय हजारे, सुनील भोसले, अक्षय नागापुरे आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.